हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस भाषण मराठी मध्ये। चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मी इथे तुमचे नाव लिहिले, आदरणीय मान्यवर गुरुजन वर्ग आणि मला ऐकत असलेल्या श्रोतांना माझा सप्रेम नमस्कार। महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लाऊ कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। माझ्या या काव्य पंक्तीवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की माझ्या भाषणाचा विषय आहे महाराष्ट्र दिन किंवा जागतिक कामगार दिन 1 मे रोजी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला। महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित केले गेले आणि 1 मे हा दिवस अजून काय म्हणून साजरी केला जातो हे तर आपणास ठाऊकच असेलच। 105 हुतात्म्यांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाला। महाराष्ट्र मुंबई बेळगाव जोडले गेले आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला गेला। हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले। परंतु दुसरे कारण, हा दिवस राष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभरात साजरी केला जातो। या दिवसाला महाराष्ट्र दिन का म्हणतात? खरं तर निजामापासूनच हैदराबाद स्वातंत्र्य झाला होता आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य राजधानी मिळाली होती। महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित करणे आजही महत्त्वाचे वाटते आणि 1 मे कामगार दिनाबद्दल फार कमी माहिती दिली जाते। त्याचे कारण खरं तर त्यावेळी स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटले गेले, त्यानंतर शोषित आणि खालच्या दराचे मानल्या जाणाऱ्या कामगारांना म्हणावे तेवढे महत्त्व आजही दिले जात नाही। त्याचे उदाहरण बघितले तर नक्कीच लोकशाही म्हणणाऱ्या भारत देशामध्ये बघितले गेले तर आता मार्च महिन्यात आर्थिक तपासणी म्हणून आपल्या देशात नव्हे तर संपूर्ण जगात मानले जाते। मार्चच्या अखेरीस कामगार गरीब वर्ग आणि मजुरांचे पगारही उशिरा केले जातात। याच मार्च महिन्यामध्ये खरं तर महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या सर्वेक्षण आमदारांच्या विधानसभेत मुंबईच्या मंत्रालयाजवळ घरे देण्याचा ठराव मंजूर केला। यावेळी आम्हाला नक्कीच प्रश्न पडतो, स्वातंत्र्य भारताची लोकशाही आहे का? खरोखर आपण महाराष्ट्र दिन साजरी केला पाहिजे का? खरं तर 17व्या शतकाच्या मध्यापासूनच सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, त्याचबरोबर नवीन समस्या देखील निर्माण झाल्या होत्या। त्यातील एक समस्या होती कामगारांची। औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला पिळवणुकीला सुरुवात झाली, त्यावेळी कामाचे तब्बल 15 तास होते। कमी पगार आणि कामगारांना बरोबरी केली जाणारी वर्तवणूक ही अतिशय बेहत्तर होती। यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी खरोतर USA आणि युरोपियन देशांमध्ये क्रांती सुरू झाल्याने कामगारांनाही बंद पुकारला। 1856 रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळवता आला। तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। ही क्रांती बघितल्या गेली तर चीन, जपान, रशिया, इंग्लंड या सर्व देशांमध्ये झाली आणि भारतामध्ये कामगारांना या दिवशी यश आले। रशियाच्या रक्तरंजित आंदोलनानंतर
1890 ला 1 मे रोजी आंदोलन यशस्वी झाले. त्या दिवसानंतर कामगारांना योग्य पगार आणि चांगली वागणूक, पगाराची सुट्टी आणि 8 तास या सर्व मागण्या कामगारांच्या मंजूर झाल्या. इसवी सन 1900 शतकामध्ये कामगारांना खरा हक्क दिला गेला. म्हणूनच म्हणतो, आतून पेटलो तरी हळुवार बोलतो मी, विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी. ठेचून काढू सारे साप विषारी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला ही स्पीच कशी वाटली हे पण नक्की कळवा. तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.